आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला ना हे पोलीस केस, कोर्ट कचेरी या भानगडीत पडायचं नाहीये. मला माझी सुखाची लाईफ जगू द्या प्लीज. मला जाऊ द्या. हे बघ, तुला पडायचं नसेल नको पडू. आम्ही तुला फोर्स नाही करणार. हे विक्रम काय बोलतोस तू? राजा मी बरोबर बोलतो. तिला साक्ष द्यायची नसेल ना नको देऊ दे. नाहीच देणार आहे. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे. सुचित्राच्या जागी जर तुझी बहीण असती तर तेव्हा पण तू अशीच पळून गेली असतीस का? या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा. हे बघ, तुला साक्ष द्यायची नसेल नको दे. आम्ही तुला फोर्स नाही करणार. फक्त आमची थोडी मदत कर. काय? तुझ्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झालाय. एवढा फक्त दे आम्हाला. काय? प्लीज आता एवढी तरी मदत कर आम्हाला. ठीक आहे, मी देईन. पण माझं नाव यात आलं नाही पाहिजे. डन. पोलीस जर मला विचारायला आले तर मी सरळ हात वर करेन. चालेल. हे बघ, या प्रकरणात तुझं नाव नाही येणार. हा माझा शब्द आहे. काळजी नको करू. तू माझ्या बहिणीसारखीच आहेस. दाखवतो व्हिडिओ. तू मोबाईल दे. तू व्हिडिओ बंद कर. माझा नंबर घे आणि मला हा व्हिडिओ पाठव. बघ, मी तुला सांगत होतो ना की विक्रांतची मदत घेऊयात म्हणून आणि तू नको नको म्हणत होतीस. चिटल्या, बरं झालं तू विक्रांतच्या कानावर घातलंस. मला खात्री होती विक्रांत नक्की काही ना काही करेल म्हणून मी घाबरतच विक्रांतला सांगितलं. घाबरत? घाबरत का? ताईंनी सांगितलं होतं की कोणालाच सांगायचं नाही म्हणून. पण विक्रांत, बरं झालं मी तुला सांगितलं. थँक्यू, थँक्यू सो मच. खर तर गिरीजा मला स्वतःहून सांगेल असं वाटलं होत. पण जसा तुझा विश्वास आहे माझ्यावर तसा कदाचित गिरीजाचा विश्वास नसेल माझ्यावर. कोणत्या तोंडाने मदत मागणार होते विक्रांत? तुला माझ्याकडून तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवं होत. जाऊ दे ना, जे झालं ते झालं. मला वाटतं आपण हा क्षण सेलिब्रेट करायला हवा. येस येस, करेक्ट आहे. चालेल,
गौरव चल जरा आपण आईस्क्रीम घेऊन येऊया. हो चल ना जाऊयात. चिटल्या तू पण चल. मी कशाला, तुम्ही दोघ जा ना. अगं चल ना तुझ्या आवडीचं आईस्क्रीम घेऊयात चल. अरे खरंच मला कोणताही फ्लेवर चालेल. जा तुम्ही. चल म्हणतो ना बाळा चल ये. चल 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 ये सांगतो कुठला खाणार आईस्क्रीम तू. ये चल. मला माहितीये तुला वाईट वाटलं असेल. मला कशाला वाईट वाटलं गिरीजा. कारण चिडू नकोस ना रे. सगळं एवढं पटापट घडलं की मला काय करावं काय नाही काहीच कळलं नाही रे. विक्रांत त्या रात्री मी तुला भेटायला आले होते पण हे असं घडलं. हो विक्रांत मी आले होते तुला भेटायला. अगदी हॉटेलच्या गेट पर्यंत पोहोचले होते आणि मला सुचित्राचा कॉल आला. एवढी पॅनिक झाली होती मला जावं लागलं. विक्रांत मी तुला खरंच भेटणार होते. खरंच मला भेटायला आले होतीस. हो म्हणजे तुझ सुद्धा माझ्यावर. माझंही तुझ्यावर प्रेम आहे.